आधी तूच अंती तूच तूच सर्व ठाई। श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजपासून 7 दिवसाची अत्यंत प्रभावी सेवा तुम्ही जर केली तर नक्कीच स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील आणि तुम्ही स्वामींच्या सर्व सेवा केल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला फळ मिळेल। त्यासाठी तुम्ही 7 दिवसाची स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्ही ही सेवा करायची आहे। आजपासून 4 एप्रिलपासून ते तुम्ही 10 एप्रिलपर्यंत ही सेवा करायची आहे। तर ती सेवा कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे जे काही मी नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही। आणि कमेंटमध्ये तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका। तर बघा आजपासून ते आपल्याला 7 दिवसाची स्वामी सेवा करायची आहे। स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्ही ही साधी सोपी सेवा केली तरी चालेल। तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही ऑफिसला असाल किंवा दुकानात एखाद्या जॉबला जात असाल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला असेल, तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल। तर 7 दिवसामध्ये तुम्हाला होईल तेवढी थोडी का होईना तुम्ही सेवा करायची आहे। आपल्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी नक्कीच पूर्ण करतील आणि आपण कोणती सेवा करू ही महत्त्वाची आहे। किती करू ती नाही तर आपल्याकडून किती छोटी जरी सेवा स्वामींची घडली तरी आपल्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील। त्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे। तुम्ही जर जॉबला जरी असाल, ऑफिसला असाल, कपड्याच्या दुकानात असाल तरी देखील तुम्ही ह्या सेवा करू शकता। तर तुम्ही स्वामीचरित्र सारंभूतचं एक पारायण तुम्ही आजपासून ते 7 दिवस म्हणजे स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता। 7 दिवसाचं तुमचं हे पारायण होईल। तुम्ही दररोज 3 अध्याय वाचले तरी तुमचं एक स्वामीचरित्र सारंभूतचं पारायण होईल। त्यासाठी तुम्ही आजपासून स्वामीचरित्र सारंभूताचं एक पारायण जरी केलं तरी चालेल। तर तुम्हाला शक्य जर नसेल तर तुम्ही फक्त स्वामी समर्थांचे 7 दिवस जप माळ केली, 11 माळी जप केला तरीही चालेल। किंवा तुम्ही तारक मंत्र पठण केलं किंवा दुर्गा सप्तशती, स्वामी सारंभूत, स्वामीचरित्र असे छोटे छोटे पारायण तुम्ही जर 7 दिवसाची एक सेवा केली तरीही चालेल। किंवा तुम्ही निस्त तारक मंत्र 11 वेळा वाचला किंवा 1 वेळा 7 दिवस वाचला तरीही चालेल। फक्त छोटी का होईना आपल्याकडनं ही सेवा स्वामींची घडवायची आहे। आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगायची आहे, त्या पूर्ण होऊ द्या अशी आपण स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या अशी स्वामींना प्रार्थना करून निस्वार्थपणे आपण थोडी का होईना स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत स्वामींची ही सेवा करायची आहे। स्वामीचरित्र सारंभूतचं तुम्ही एक पारायण 7 दिवस करू शकता। 3 अध्याय तुम्ही दररोज जरी वाचले तरी तुमचं पारायण होईल। किंवा तुम्ही गुरुचरित्रातला 14वा अध्याय किंवा 9वा अध्याय जरी वाचला तरी तुमच्याकडून खूप मोठी स्वामींची सेवा घडेल। तुम्हाला होईल त्यावेळेत तुम्ही वाचायचं आहे, सकाळी जाताना वाचा, जॉबला जाण्याअगोदर किंवा घरी आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ केल्यानंतर वाचू शकता। किंवा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेत तुम्ही मोबाईलवर लावून देखील ऐकू शकता, मनामध्ये स्मरण करू शकता। किंवा तुम्हाला हे सगळं करणं शक्य जरी नसेल तर तुम्ही फक्त स्वामी समर्थांची 10 मिनटं वेळ काढून एक माळ जर केली तरी देखील तुम्हाला खूप मोठी अशी तुमच्या हातून सेवा घडेल। 7 दिवस तुम्ही स्वामी समर्थांच्या 11 माळी दररोज जप केला किंवा 1 माळ शक्य असेल तर 7 दिवस 1 माळ स्वामींची जप केला तरी चालेल। किंवा तुम्ही स्वामीचरित्र सारंभूतचं एक पारायण करू शकता किंवा स्वामी समर्थ स्वामीचरित्र असे जे आहे ते छोटे छोटे पारायण तुम्ही 1 दिवसाचे करू शकता किंवा 7 दिवस तुम्ही ही सेवा करू शकता। किंवा तुम्ही फक्त दररोज तारक मंत्र जरी वाचला तरी ती खूप मोठी सेवा तुमच्या हातून घडेल, तुमचे मनातील इच्छा पूर्ण होईल। तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की आपल्या ज्या काही अडचणी आहे, आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहे ते नक्कीच तुमच्या पूर्ण करतील। किंवा दुर्गा सप्तशतीचं पाठ तुम्ही करू शकता। तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामी समर्थांची 1 माळ जप दररोज केला 7 दिवस तरी चालेल। केंद्रामध्ये आता खूप मोठी स्वामींची सेवा चालू आहे तर तुम्ही ही सेवा करू शकता। किंवा तुम्ही बघा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तुम्ही सामूहिक पारायण देखील करू शकता, ती पण देखील तुमची खूप मोठी सेवा घडेल। शक्य नसेल तर तुम्ही फक्त केंद्रामध्ये जाऊन दररोज स्वामींना मुजरा करून श्री स्वामी समर्थ 11 वेळेस बोलले तरी देखील स्वामी तुमच्या प्रसन्न होतील। तुम्हाला जी शक्य होईल छोटी मोठी सेवा तुम्ही ह्या सेवा
सात दिवस करू शकता, किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा 11 वेळेस बोलले, स्वामींना मुजरा केला, मनापासून एवढी सेवा तुमच्या हातून घडली तरी चालेल। तर आजपासून स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत 7 दिवसाची सेवा तुम्ही करायची आहे। श्रीसूक्त किंवा स्वामी सारंभूत स्वामी चरित्र सारंभूत तुम्ही वाचू शकता, गायत्री मंत्राचा जप करू शकता, किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता, किंवा स्वामी समर्थांची एक माळ तुम्ही म्हणायची आहे, किंवा स्वामींना दररोज केंद्रामध्ये जाऊन मुजरा करून स्वामींचा 11 वेळा जप केला तरी चालेल। तर 7 दिवसाची अतिशय अत्यंत प्रभावी सेवा तुम्ही नक्की करा, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। 100% प्रभावी अशी ही सेवा आहे। कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ धन्यवाद।